नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या अभ्युदय अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ही परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत करतो यस आपण सर्वांनी या असणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या असणाऱ्या एक्झामच्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने भारतीय राज्य घटना या विषयासाठी या बॅचला जॉईन केलेलं आहे म्हणजे विद्यार्थी आता लाईव्ह स्वरूपामध्ये बघत आहेत त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत करतो आणि या आपल्या असणाऱ्या इंडियन पॉलिटीच्या या जर्नीमध्ये आपण सर्वजण समाविष्ट होऊया आणि एक्झामला जे आपल्याला प्रिलियमला पंधरा मार्क आहेत मेन्सला दहा प्रश्न आपल्याला जे जा विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स बरोबर यावेत याच असणाऱ्या दृष्टिकोनातून याच असणाऱ्या अठ्ठाहासातून आपण ही बॅच या ठिकाणी स्टार्ट करतोय आज आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर असेल नेमका आयोगाचा मूळ कल काय आहे आयोगाला कशा पद्धतीने अपेक्षित आहे की आपली प्रिपरेशन कसं असावं आणि त्याच्यातून आपल्याला प्रिलियम क्रॅक करून मेन्सला जायचंय मेन्सला चांगला स्कोअर करून आपल्याला पोस्ट क्रॅक करायचे बाबतीमध्ये इंटरव्ह्यू असेल फिजिकल असेल तो पाठ वेगळा पण आता सध्याच्या असणाऱ्या नवीन असणाऱ्या पॅटर्न अनुसार आपल्याला दोन एक्झाम आहेत प्री आणि मेन्स ते क्रॅक करण्याचा प्रयत्न करूया आणि हा जो सब्जेक्ट आहे का आपला राज्य घटनेचा तो प्रत्येक ठिकाणी आहे आपल्याला प्रीला आहे मेन्सला आहे आपण बघितलं तर कोणत्याही ग्रुप सी डीच्या एक्झाम आपल्याला युपीएससी सब्जेक्टचा आढावा दिसतो सब्जेक्ट आपल्याला विचारला जातो मग असणाऱ्या सब्जेक्ट बद्दल प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन स्टार्ट होतं त्या असणाऱ्या सब्जेक्टच्या नावापासून बरेच विद्यार्थी या असणाऱ्या सब्जेक्टला कोणत्या नावानं ओळखण्याचा प्रयत्न करतात तर तो आहे राज्यशास्त्र पण या सब्जेक्टचा उल्लेख राज्यशास्त्र म्हणून करायचा नाही कारण राज्यशास्त्र म्हटलं की ज्याला आपण म्हणतो पॉल सायन्स किंवा पॉलिटिकल सायन्स त्या ठिकाणी याच्यामध्ये सायन्सचा सा उल्लेख केला तर सायंटिफिक व्ह्यू आला सायंटिफिक व्हॅल्यूज आल्या सोबत संदर्भ बघितला तर याच्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण मुद्दा येतो थिंकर्सचा त्यांच्या थेरॉटिकल व्ह्यूजचा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिलाय का ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी तर नाही आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे तो कशाचा फक्त अभ्यास करायचा आपल्याला भारतीय घटनेचा एवढा संदर्भ दिला थोडासा कंपॅरेटिव्ह अभ्यास करायचा इतर देशांच्या राज्यघटनेचा राज्य कारण आपल्या राज्यघटनेला तयार करत असताना आपण फक्त आपल्याच राज्यघटनेचे मुद्दे किंवा आपल्याच असणाऱ्या कायद्यांचा संदर्भ विचारात घेऊन आपली घटना तयार केली का तर नाही आपण जी घटना तयार केलेली आहे तो कालखंड आहे एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास दरम्यान या कालावधीमध्ये आपण साठ पेक्षा जास्त देशांच्या राज्यघटनेचा जो आढावा घेतलाय त्यामुळे थोडासा कंपॅरेटिव्ह आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे कोणकोणत्या देशाकडनं कोणकोणते मुद्दे स्वीकारले बऱ्याच वेळा आपल्याला ग्रुप बी आणि ग्रुप सी ला आयोग घटनेचे स्रोत कोणकोणत्या देशाकडनं घेतले याच्यावरती प्रश्न विचारताना दिसतो पहिला मुद्दा एकदम क्लिअर करायचा की आपल्याला राज्यशास्त्र अभ्यासायचं नाही आपल्याला फक्त भारतीय राज्यघटना अभ्यासायचं आहे आणि ही राज्य भारतीय राज्यघटना अभ्यासत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं या असणाऱ्या सब्जेक्ट मध्ये आपल्याला प्रीला दोन हजार बावीस पर्यंत प्रश्न विचारले जात होते दहा आणि दोन हजार तेवीसचा आत्ता जो पेपर झाला त्यामध्ये प्रीला प्रश्नांची संख्या आली पंधरा मेन्सचा विचार केला तर मेन्स मध्ये दोन हजार बावीस पर्यंत अजून फक्त दोन हजार एकवीसचा मेन्स व्हायचा आहे अजून पण बावीस पर्यंत पीएसआय एस आय एस टी आय एस ओ सब रजिस्टार्ड आणि ग्रुप सी चा उल्लेख आपण करू याच्यामध्ये पाहिलं तर पीएसआय एस एस टी आय सब रजिस्टार्ड आणि ग्रुप सी यांना मेन्सला ला दहा क्वेश्चन्स विचारले जातात आणि एस विचार केला तर दोन हजार बावीस पर्यंत इतर प्रश्नांची संख्या होती मेन्सला पंचावन्न असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा उल्लेख याच्यामध्ये येतो मंत्रालयाच्या अंतर्गत काम करायचं आहे म्हणून आपल्याला पॉलिटीचा संदर्भ थोडासा जास्त दिला होता जसं दोन हजार बावीस पर्यंत पी एस आय ला लॉ वरती क्वेश्चन्स होते पंचावन्न एसटीआय इकॉनॉमिक्स वरती प्रश्न होते पंचावन्न पण आता नवीन सिलेबसचा नवीन पॅटर्नचा उल्लेख केला दोन हजार तेवीस पासून इथं परत पॉलिटीचे क्वेश्चन्स आपल्याला फक्त दहा ते पंधराच दिसतील कदाचित दहाच दिसतील म्हणजे प्री आणि मेन्स या दोन्ही असणाऱ्या फॉर्मॅटचा विचार केला तर आपल्या असणाऱ्या या सब्जेक्टला टोटल किती क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत तर तीस क्वेश्चन्स कव्हर करायचे बऱ्यापैकी चांगला है। असनरे ला कुटर, कुटर आहे आणि इतर असणाऱ्या सब्जेक्टला दहा क्वेश्चन कुठं कुठं पंधरा क्वेश्चन्स आहेत त्या अनुषंगाने पॉलिटीचा रेफरन्स खूप आणि ह्या पॉलिटी जो सब्जेक्ट आहे का तो सर्वात जास्त कनेक्टेड असतो करंट अफेअर्स हो म्हणजे दैनंदिन घडामोडीमध्ये आपण ज्या काही घटना घडताना बघतो का त्याचा असणारा बराचसा भाग हा पॉलिटीशी जोडलेला असतो म्हणजे जवळपास साठ सत्तर टक्के जरी भाग म्हंटला आपण तर तो कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या अँगलला राजकीय विचाराशी संदर्भ असणारा मुद्दा कुठं ना कुठं घटनेशी जोडलेला असतो कुठं ना कुठं आपल्या असणाऱ्या चार लोकशाहीच्या जोडलेला असतो हे सगळे मुद्दे असतात म्हणून या सब्जेक्टचा व्हॅल्यू अजून जास्त व्हा आणि या असणाऱ्या सब्जेक्टच्या अंतर्गत एक लक्षात घ्यायचं आपल्याला प्रीला पंधरा क्वेश्चन्स आणि असं म्हणूया मेन्सला सुद्धा पंधरा क्वेश्चन्स आहेत दहा असतील पंधरा असतील याचं जर डिवायडेशन केलं तर आपल्याला दोन प्रकारचे क्वेश्चन्स इथं विचारताना दिसतो कोणते दोन प्रकारचे क्वेश्चन्स तर यातले निम्मे क्वेश्चन्स असतात ते कोणते तर हे असतात ट्रॅडिशनल क्वेश्चन्स असतात आणि निम्मे क्वेश्चन्स असतात हे असतात करंट अफेअरला कनेक्ट करून विचारले जाणार ते मेन्सला सुद्धा तेच निम्मे क्वेश्चन ट्रॅडिशनल वेज आणि निम्मे क्वेश्चन्स करंट अफेअरला कनेक्ट मित्र असं म्हणेन की पंधराच्या पंधरा क्वेश्चन्स कुठं ना कुठं करंटला जोडलेले असतात न्यूज मध्ये एखादा मुद्दा गाजतो मध्ये एखादी यंत्रणा चर्चेमध्ये असते आणि त्या असणाऱ्या चर्चेमधल्या न्यूज वरती आपल्याला तो मुद्दा पॉलिटीला अटॅच करून तिथं प्रश्न विचारला जातो तो इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार लक्षात काय घ्यायचं आपल्याला इथं ट्रॅडिशनल प्रश्न म्हणजे परंपरागत प्रश्न एखाद्या पदावरती प्रश्न विचारतील एखाद्या संस्थेवरती प्रश्न विचारतील ते मुद्दे आपल्याला इथं पाहणं अपेक्षित असणार आहे ते इथं लक्षात घ्यायचं ठीक लेक्चर मध्ये मी फोन करतो लेक्चरमध्ये आहे मी फोन करतो ओके okay? लक्षात घ्यायचं की ट्रॅडिशनल प्रश्न आहेत का त्यातले प्रश्न असतील पदावरती संस्थेवरशी विसंबून असणारे प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला विचारले जातील सोबतच तो पाहिलं तर भारतातील असणारी संसदीय व्यवस्था असेल राज्य विधीमंडळाचा मुद्दा याच्यामध्ये असेल असे सगळे मुद्दे जे ट्रॅडिशनली प्रश्न असतात का म्हणजे असं म्हणूया हे पुस्तकाशी संबंधित प्रश्न असतील का ते निम्मे प्रश्न जे निम्मे प्रश्न राहिलेले आहेत का ते आपल्याला प्रश्न असतात चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न विचारले म्हणून आपल्याला अभ्यास डायनॅमिक वेन करायचा म्हणून तर या सब्जेक्टला मोस्ट डायनॅमिक सब्जेक्ट म्हणतो कारण याला ज्याचा करणचा अभ्यास नसतो या परीक्षामध्ये या सब्जेक्ट मध्ये मार्क तेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकत नाही हा विषय सगळ्या विद्यार्थ्यांना आवडता विषय असतो कारण राजकारण म्हटलं की बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न असतो त्या अनुषंगाने प्रश्न इथं आउट ऑफ मुलं घेण्याचा प्रयत्न करतात आपलाही अट्ट तोच असेल की आपल्याला तीस क्वेश्चन्स मध्ये आपल्याला मिनिमम पंचवीस क्वेश्चन्स आपले बरोबर आले पाहिजेत या पद्धतीनं आपलं प्रिपरेशन आपल्याला करायचं आहे हे इथं एकदम स्टार्टिंगच्याच बेसमध्ये आपण लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे हा पहिला मुद्दा याच्यामध्ये आपण विचारत घेऊ मग हे दे देत असताना आयोगानं आपल्याला या सब्जेक्टच्या अनुषंगाने सिलेबस काय दिलाय खूप मोठा सिलेबस मेन्शन केलाय का अगोदर तर मेन्सला सिलेबस खूप चांगल्या पद्धतीनं दिला होता ए सोला असेल त्या पद्धतीनं सिलेबस दिला होता पण आत्ता सिलेबस खूप त्यांनी शॉर्ट करून दिलेला आहे त्यातला प्रिलियमचा सिलेबसचा विचार केला तर नागरिक शास्त्रच्या अंतर्गत भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन आणि त्यांचं प्रशासन, प्रशासन। एवढेच मुद्दे दिलेत जेणेकरून आपण केंद्र शासन राज्य शासन स्थानिक प्रशासन अशा असणाऱ्या तीन टॉपिकला कनेक्ट करूनच सिलेबस फिनिश केला याचा अर्थ असा आहे का एवढा तीन मुद्द्यावरतीच आयोगानं आजपर्यंत प्रश्न विचारले तर नाही यासाठी काय लक्षात घ्यायचं थोडस आपण आतापर्यंतच्या प्रिलियम मध्ये म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंतच्या प्रिलियम मध्ये आयोगानं घेतलेले जे क्वेश्चन पेपर आहेत का त्याचं थोडस अनालिसिस केलेलं आहे ते आपण बघूया त्याच्यामुळे समजेल प्रिलियमचा सिलेबस एवढा तोडका जरी असला तरी किती आपल्याला टॉपिक वाचणं गरजेचं आहे म्हणून प्रिपरेशन करत असताना प्रिलियमच्या सिलेबस वरनं प्रिपरेशन करायचं नाही मेन्सच्या वरनं आपल्याला पूर्ण प्रिपरेशन करायचं आहे हे लक्षात घ्यायचं हा संदर्भ पाहिला तर अनालिसिस केले टोटल बारा टॉपिक याच्यामध्ये मी दिलेलं आहे बघा काय ब्रिटिशकालीन कायदे चालू घडामोडी घटनेचे स्रोत इतर देशाकडनं घेतलेले घटना निर्मिती प्रक्रिया परिशिष्टे सरनामा नागरिकत्व मूलभूत हक्क तत्वे कर्तव्य संसद व राष्ट्रपती राज्य विधिमंडळ व राज्यपाल न्याय व्यवस्था घटनात्मक व घटनाबाह्य संस्था केंद्र राज्य संबंध पंचायतराज असे टोटल किती बारा टॉपिक याच्यामध्ये बारा चॅप्टरचा उल्लेख याच्यामध्ये केला आता रिसेंटली जो पेपर झाला दोन हजार तेराचा त्याच्यावरती बघूया अगोदर बघितलं तर प्रत्येक असणाऱ्या परीला दहा दहा क्वेश्चन असायचे आता क्वेश्चनची संख्या झाली नंबर ऑफ क्वेश्चन पंधरा यामध्ये पहा एक क्वेश्चन विचारला होता ब्रिटिशकालीन कायद्यावरती एक क्वेश्चन विचारला होता चालू घडामोडी आणि घटनेच्या स्रोतावरती दोन क्वेश्चन विचारले होते घटना निर्मितीच्या प्रक्रियेवरती क्वेश्चन्स दोन क्वेश्चन्स विचारले होते हक्क तत्त्वे कर्तव्यावरती दोन क्वेश्चन्स विचारले होते संसद व राष्ट्रपतीवरती बाकीचे एक एक क्वेश्चन्स एक विचारले गेले होते राज्य मंडळ राज्यपाल न्याय व्यवस्था घटनात्मक व घटनाबाह्य संस्था आणि दोन दोन क्वेश्चन विचारले केंद्र राज्य संबंध आणि पंचायत राजवरती त्राज आणि पंचायत राजवरती बघा रिसेंटली प्रत्येक प्रीला आपल्याला तीन तीन प्रश्न विचारले होते दोन हजार ला तीन प्रश्न एकवीस ला तीन बावीस ला तीन तेवीस ला दोन विचारले म्हणजे प्रत्येक असणाऱ्या प्रीला पंचायत राजवरती दोन ते तीन क्वेश्चन्स आहेतच म्हणून प्री साठी सुद्धा पंचायत राज मेन्स सारखाच वाचायचं आपल्याला हे लक्षात आणि क्वेश्चनची पातळी जर तुम्ही पाहिले असतील की का राजला सुद्धा मेन सारखंच अभ्यास करणं आवश्यक असणार आहे हे लक्षात याच्यामध्ये पाहिलं तर बघा एक असे सब्जेक्ट असे टॉपिक आहेत जे प्रत्येक असणाऱ्या परीक्षामध्ये कंपल्सरी विचारतात तर या असणाऱ्या काही टॉपिकचा उल्लेख आपण याच्यामध्ये करू शकतो म्हणजे कुठले सहापासून खालच्या पर्यंत सगळ्याचा उल्लेख केला तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठे ते क्वेश्चन कोणते टॉपिक मोस्ट फेमस पद्धतीनं आणि आपल्याला रिव्हिजन करत असताना याला सोडायचंच नाही आपला मूळ फोकसच याच्यावरती असला पाहिजे हे येतं लक्षात घ्या कोणते येतो मूलभूत हक्क तत्व कर्तव्य संसद व राष्ट्रपती राज्य विधिमंडळ व राज्यपाल न्याय व्यवस्था घटनात्मक व घटनाबाह्य संस्था केंद्र राज्य संबंधन पंचायत राज हे जे चॅप्टर आहेत ना हे चॅप्टर एवढ्या डेप्थ मध्ये करायचं आपल्याला याच्यावरती एकही एक प्रश्न आपला सुटता कामा नाही राहिला चुकून एखादं दुसरा प्रश्न दुसर तो सुरुवातीच्या टॉपिक वरती येतो आणि तर आपल्याला इझिली आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व करता येतातच म्हणून लक्षात काय घ्यायचं सा आपल्याला साहेब लोक म्हणून हा जो सिलेबस दिलाय प्रिलियमचा याच्यावरती फोकस करून अभ्यास करायचा नाही आपल्याला त्याच्या अनालिसिसच्या टॉपिक वरती फोकस करून अभ्यास करायचा आहे हा संदर्भ इथं आणि आता मेन्सला जो नवीन सिलेबसचा संदर्भ दिलाय पॅटर्नचा जो मुद्दा आणलाय त्याच्यामध्ये कोणता सिलेबस मेन्शन केलाय या असणाऱ्या ग्रुप सी आणि ग्रुप बी च्या असणाऱ्या कंबाईन स्वरूपातल्या मेन्समध्ये तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आणलेलं आहे नाव काय पहा भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्य घटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ व विधी मंडळ असे असणारे टॉपिक दिलेत म्हणजे सगळं झालं ना त्यात घटना निर्मिती पासून तर तिन्ही प्रकारच्या व्यवस्थेचा उल्लेख याच्यामध्ये के केला केंद्र राज्य कनिष्ठ व्यवस्था न्यायिक त्याला पंचायतराज म्हणूया आपण या सगळ्यांचा उल्लेख केला पण याच्यामध्ये एक पार्ट मिसिंग, आए, तो मिसिंग। आहे तो न्यायिक व्यवस्था मिसिंग आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे का की न्यायिक व्यवस्थेवरती सॉरी न्यायमंडळ आहे न्यायमंडळाचा उल्लेख या ठिकाणी केला आहे पण न्यायमंडळ कोणतं न्यायमंडळ ते हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कनिष्ठ न्यायालय यांचा असा स्पष्टीकरणचा मुद्दा बघितला तर सगळ्याच असणाऱ्या दिलाय टॉपिक आहेत ते बघूया बघा याच्यामध्ये काय घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका व तत्वे घटनेची महत्वाची कलम ठळक वैशिष्ट्ये केंद्र राज्य संबंध धर्मी राज्याची संकल्पना मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ आणि त्यांची कर्तव्य अधिकार व कार्य राज्य विधिमंडळ विधानसभा विधान, विधान परिषद व त्यांचे सदस्य अधिकार कार्य व कर्तव्य विधी समित्या म्हणजे इथं जवळपास पूर्ण राज्य घटनाच मेन्शन केलेले आहे हे इथं लक्षात म्हणजे आपल्या असणाऱ्या अभ्यासाची सुरुवात अभ्यासाचं असणार सेंट्रलाइज मुद्दा हा आपला असला पाहिजे हा मेन्सचा असणारा सिलेबस मी तुम्हाला जो प्लॅन देणार आहे ना या बॅचच्या अनुषंगाने तो सुद्धा याच असणाऱ्या सगळ्या पॉइंटला कव्हर करून त्याच्या व्यतिरिक्त जो एक्स्ट्रा पॉईंट असेल त्याला कव्हर करून तुमचा एक प्लॅन तयार करणार आहे पंधरा सेपरेट असणाऱ्या सेशनचा त्याला पंधरा सेपरेट मॉड्यूलच्या माध्यमातून आपण टीच करणार आहोत टोटल या असणाऱ्या बॅच मध्ये कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी पंधरा मॉड्यूल चालतील नोट सुद्धा आपले त्या पद्धतीने असतील टेस्ट सीरी सुद्धा आपल्या पंधरा मॉडेलच्या अंतर्गत असेल एक मॉडेल कंप्लीट झाला तर तुम्हाला तिथं टेस्ट असणार आहे हे लक्षात ठीक आहे मग याच्यामध्ये मागच्या काही मेंन्स आढावा घेऊया तिथं आयोगानं या सब्जेक्टला कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले होते त्याचे ऍनलिसिस बघूया फक्त याचा ऍनलिसिस करत असताना मी ग्रुप बी मधले असणारे पीएसआयएस के एस एनलाइस थोडं जास्त डेप मध्ये केले आणि बाकीच्या असणाऱ्या अनालिसिसला याच्यावरूनच आपण त्या ठिकाणी अज्यूम करून याचा विचार करणं अपेक्षित काय दिलाय पहिल्यांदा आपण बघूया एसओ सेन्सच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस दोन हजार सतरा ते एकवीस बरं मी सतरा ते एकवीस किंवा पासूनच का घेतलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे दोन हजार सतराच्या अगोदर काय असायचं सगळे प्रीचे पेपर सेपरेट असायचे एस आय वेगळा एसटीआय वेगळा एसओ वेगळा ग्रुप सीचा पेपर वेगळा आहे हे सगळे मुद्दे सेपरेट असायचे त्यामुळं सतरा पासून ते कंबाईन झालेत म्हणून त्या पेपरचं नावच आपण त्या ठिकाणी कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी अशा पद्धतीचा उल्लेख करतो नॉन नॉनटेडचा यामध्ये आता एएसओ चा उल्लेख का करायचा सगळ्यात पहिल्यांदा कारण याच्यामध्ये किती प्रश्न असायचे पंचावन्न क्वेश्चन्स प्रत्येक मेन्सला असायचे सगळ्यात जास्त मेरिट हे एसओच लागायचं ना प्रिलियमचं कारण जागा कमी आणि तिथं पास व्हायला पोस्ट घेण्यासाठी हमखास सब्जेक्ट कोणता पॉलिटीचा तिथं पंचावन्न प्रश्न त्यामुळे लक्षात घ्यायचं की आपल्याला प्रिपरेशन मध्ये या सब्जेक्टला जास्त महत्व द्यावं लागत होतं आणि या मेन्ससाठी मी टोटल पंधरा टॉपिक याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे इथं अनालाइज केलेलं आहे हेच पंधरा टॉपिक आपले पंधरा मॉड्युल आहेत हा म्हणजे सर्वंकष पद्धतीनं आपण ही बॅच रन करणार आहोत हे लक्षात घे याच्यामध्ये पाहिलं ब्रिटिशकालीन कायदे घटना निर्मिती प्रक्रिया परिशिष्टे सरनामा नागरिकत्व मूलभूत हक्क तत्वे कर्तव्य संसद व राष्ट्रपती राज्य विधिमंडळ व राज्यपाल पंचायत राज न्याय व्यवस्था केंद्र राज्य संबंध घटना दुरुस्ती आणीबाणी जिल्हा प्रशासन लोकपाल कनिष्ठ नारायण आत्ताच्या मध्ये जिल्हा प्रशासनासारखा मुद्दा लोकपालासारखा मुद्दा दिसत नाहीत पण प्रश्न विचारणार आयोग कारण तो करंटला जोडलेला आहे ना म्हणजे असं नाही ना एखादा टॉपिक दिला नाही सिलेबसमध्ये तर त्याच्यावरती प्रश्न आयोग विचारणार नाही विचारणार तो करंटला प्रश्न असणार आहे हे लक्षात बघूया आपण दोन हजार विचार केला तर प्रत्येकी एक एक प्रश्न आपल्याला पहिल्या तीन टॉपिक वरती विचारताना दिसतात ब्रिटिशकालीन कायदे घटना निर्मिती प्रक्रिया परिशिष्ट दोन प्रश्न सरनाम्यावरती एक प्रश्न नागरिकत्वावरती तीन प्रश्न मूलभूत हक्क तत्वे कर्तव्यावरती नंतर बघा बघा हे चार टॉपिक इतके फेमस आहेत आणि इतका या चार टॉपिक वरती आयोगाचा फोकस असतो ना की तुम्हाला हे वाचणंच गरजेचं कारण प्रत्येक असणाऱ्या मेन्स मध्ये जवळपास बारा तेरा बारा तेरा प्रश्न विचारले गेले संसद व राष्ट्रपतींवरती म्हणजे तो चॅप्टर तो मुद्दा तो पॉइंट माहितीच पाहिजे टू दी पॉइंट माहिती पाहिजे त्याचं अप्लाईड नॉलेज माहिती पाहिजे हे लक्षात येईल तर राज्य विधी मंडळ राज्यपाल तिथं सुद्धा नऊ दहा नऊ नौ� दहा क्वेश्चन प्रत्येक असणाऱ्या मेन्सला विचारलेत आपल्याला सोबत पंचायत राजवरती चौदा पंधरा सोळा हे प्रश्न विचारलेत बघा पंचायत राजवरती न्याय व्यवस्थेवरती सहा सात सहा सात क्वेश्चन्स प्रत्येक मेन्सला विचारले पण नंतर बाकीचे जे टॉपिक आहेत का तिथं आपल्याला एखाद दुसरा एखाद दुसरा प्रश्न विचारताना दिसतो जसं केंद्र राज्य संबंधावरती दोन तीन दोन तीन क्वेश्चन आहेत घटनादृष्टीवरती दोन एक दोन क्वेश्चन्स आहेत हानीबाणीवरती एक एक क्वेश्चन्स विचारताना दिसत जिल्हा शासन लोकपालावरती एक दोन एक दोन क्वेश्चन्स आहेत कनिष्ठ न्यायालयावरती एखाद दुसरा क्वेश्चन आपल्याला ले विचारले किती क्वेश्चन येतो तर पंचावन्न क्वेश्चन ते इथं घेणं अपेक्षित हा झाला एसओ मेन आणि या पी एस आय मेन्सच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला परत मी दोन हजार सतरा ते एकवीस पेपर झाला नाही तेवीस होईल अजून त्यामुळे एकवीस पर्यंतच असणार अनालसिस आपल्या समोर आहे या मेन्स मध्ये मी किती टॉपिक डिवाइड केलं बारा टॉपिक कोण कोणते परत तेच आहे का घटना निर्मिती प्रक्रिया सरनामा परिशिष्टे भाग एक वार्ता संबंधी माहिती नागरिकत्व मूलभूत हक्क तत्वे कर्तव्य संसद व राष्ट्रपती राज्य विधिमंडळ राज्यपाल न्याय व्यवस्था घटनास्त्रोत केंद्र राज्य संबंध पंचायत राज व जनहित याचिका परत चार टॉपिक तेच तिथं मोस्ट फोकस आपल्याला आयोगाचा दिसतो दोन तीन दोन तीन क्वेश्चन्स अमकाच विचारले कोणते मूलभूत हक्क तत्वे कर्तव्य संसद राष्ट्रपती राज्य विधिमंडळ राज्यपाल न्याय व्यवस्था जे एएसओ ला होता तोच मुद्दा इथं प्रश्न संख्या जरी कमी असली तरी फोकस पॉईंट तेच आहेत ना की प्रत्येक मेन्सला त्याच्यावरती प्रश्न हा दिसतोच आपल्याला त्याच्यामुळं त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं असेल ते हिथं लक्षात त्यानंतर एसटीआय आय मेन्स एसटी आय मेन्सचा उल्लेख केला तर याच्यामध्ये सुद्धा मेन्स ॲनालिसिस केला आपण दोन हजार सतरा ते एकवीसच्या दरम्यान आणि या असणाऱ्या पेपरचा उल्लेख केला तर याच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा मी बारा टॉपिक डिस्कस केलेत ॲनालिसिस केलेला आहे त्यामध्ये कोण कोणते टॉपिक आहेत परत घटना निर्मिती प्रक्रिया सरनामा परिशिष्टे भाग एक भारत नागरिकत्व मूलभूत हक्क तत्वे कर्तव्य संसद व राष्ट्रपती राज्य मंडळ व राज्यपाल न्याय व्यवस्था घटना स्त्रोत केंद्र राज्य संबंध पंचायत राज आणि जनहित याचिका आणि याच्यामध्ये पाहिलं तर परत काय दिसतात आपल्याला फोकस टॉपिक परत तीन टॉपिक इथं दिसतात तेच हक्क कर्तव्य तत्व संसद राष्ट्रपती राज्य मंडळ राज्यपाल दोन तीन दोन तीन प्रश्न आणि मूलभूत हक्क तत्वावरती तर तीन चार तीन चार प्रश्न विचारलेत बा प्रत्येक मेन्सला म्हणजे आपली प्रायोरिटी कशावरती असणं गरजेचं आहे हे खूप महत्वाचं आहे आणि त्या प्रायोरिटीज वरनं आपल्याला त्या टॉपिक वरती किती फोकस करायचं आहे त्याच्यावरती क्वेश्चन्स किती अटेम्प्ट करायचे आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन्स किती सॉल्व करणं खूप मस्त आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा त्याच्यामध्ये असणार आहे ते इथं लक्षात घेणं गरजेचं असेल ओके हा थोडासा आयोगाचा कल समजून घेतला पी वाय क्यूच्या अनालिसिसच्या माध्यमात आता फक्त क्वेश्चन्स बघूया आपण प्रीला क्वेश्चन्स कसे होते मेन्स क्वेश्चन्स कसे कसे होते अप्लाइड नॉलेज वरती क्वेश्चन्स आहेत का टू दी पॉईंट क्वेश्चन का फॅक्च्युअल डाटाचा संदर्भ याच्यामध्ये क्वेश्चन्स मध्ये विचारताना दिसतो हे आपल्याला समजेल यातून उत्तराची अपेक्षा नाही आपल्याला फक्त मला अपेक्षा हीच आहे की ते तुम्हाला समजावं हे क्वेश्चन्स असे सुद्धा असतात पहिल्यांदा दोन तीन क्वेश्चन्स फ्रीचे घेतलेत नंतरचे दोन तीन क्वेश्चन्स मेन्सचे घेतले फ्रीचा उल्लेख केला तर राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीपैकी कोणती कथने बरोबर आहेत राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर असतात राज्यपाल स्वकुशीनं आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे पाच वर्षांसाठी असते दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात म्हणजे राज्यपालांचं पद त्यांच्याशी संबंधित मुद्दे विचारलेत पण हे मुद्दे तुम्हाला राज्यपालांचं पद समजलं असेल तर याचं उत्तर देता येणार आहे अदरवाइज याचं उत्तर देता येणारच नाही ना कारण जेव्हा आपण कलम एकशे छप्पन वाचतो राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर असतात हे बघतो पण त्यासोबतच मूळ घटनेमध्ये प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असावा ही भूमिका जेव्हा कंपल्सरी आपण बसतो त्या अनुषंगाने आपले बदलत जाणारे मुद्दे सहावी घटनादृष्टीमध्ये काय झालं कशा पद्धतीने तरतूद आल्या मूळ घटनेमध्ये राज्यपालांचं पद कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युट करण्यात आलेलं आहे प्रत्यक्षात आरे सरकारी आयोग जेव्हा आला तेव्हा राज्यपालांच्या पदाबद्दल काय काय झालं पंची आयोग ज्यावेळेस साला तेव्हा राज्यपाल पदाला कशा पद्धतीनं ट्रीट करण्यात आलं सगळे मुद्दे अभ्यासन गरजेचं असेल मग याचं उत्तर देऊ शकतो आपण प्रीचा जरी क्वेश्चन असला तरी तसलत एक प्रीचा क्वेश्चन आहे राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणती विधान बरोबर नाहीत भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे तीन ते तीनशे मध्ये तरतुदी आहेत हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करतं या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करत असतो आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडनं केल्या जातात म्हणजे परत तोच आहे मल्टिपल सेंटेन्सेस जेव्हा येतात तेव्हा आयोगाला हे अपेक्षित असतं विद्यार्थ्यांकडनं त्यांचं डेप्थ नॉलेज काय असला पाहिजे सोबतच त्यांना ती कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर झालेली आहे का आयोगाचा संदर्भ आहे आयोगाच्या माध्यमातून आपलं सिलेक्शन होणार आहे मग आपलं असणार जॉईनिंग राज्य शासनाच्या अंतर्गत त्या ठिकाणी असेल हे तुम्हाला माहिती आहे का हे समजून घेण्यासाठी या पद्धतीचे या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला इथं एमपीएससी विचारताना दिसतोय प्रिलियमला विचारलं हे लक्षात घ्यायचं सोबतच एक क्वेश्चन आहे पहा परत प्रिलियमचा काय पहा भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकाचे डॅश जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत हिरावून घेता येणार नाही जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य हे सर्व प्रकारच्या आणीबाण्याच्या काळात राष्ट्रपतीद्वारे हिरावून घेतले जाऊ शकत नाही जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीने हिरावून घेतले जाऊ शकत म्हणजे लक्षात घ्या तीन सेंटेन्स दिलेत पण तीन विधान एकाच अँगल न नाहीत प्रश्न जरी विचारला कलम नंबर एकवीस चा संदर्भ घेऊन जीवित्व व व्यक्ती स्वातंत्र्याच्या असणाऱ्या हक्काच्या बाबतीमध्ये पण इथं विचारला मुद्दा तो म्हणजे राज्याचा असणारा वाटा राज्य तो असणारे स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकतो का सोबतच प्रत्यक्षात आणीबाणीचा कालावधी आणि राष्ट्रपतीच्या अधिकारावरती पण मुद्दे याच्यामध्ये विचारले यासोबतच पाहिलं तर कायद्याची प्रोसेस काय आहे कायद्याने घालून दिलेल्या पद्धतीनेच हिरावून घेतल्या जाऊ शकतात का मग कलम चौदाचा संदर्भ याच्यामध्ये कशा पद्धतीने येतो प्लस वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाच्या केसेसमध्ये कोणकोणते डिसिजन झालेत त्याचा संदर्भ पण याच्यामध्ये दिलाय मगच आपल्याला याचं उत्तर देता येऊ शकणार आहे म्हणजे पुस्तक वाचून आपल्याला प्रश्नाची उत्तरं सोडवता येणार नाही तर पुस्तकातले मुद्दे समजावून घेऊन समजून घेऊन आपल्याला त्याचे आन्सर देता येणार आहेत हे इथं लक्षात घेणं खूप गरजेचं असणार आहे हे आपल्याला समजणं गरजेचं त्यानंतर पाहिलं तर क्वेश्चन पहा केंद्र राज्य संबंधा संदर्भात खालील विधाने विचारत घ्या बघा केंद्र राज्य संबंधावरती प्रश्न आहे भारतीय राज्य सर्व अधिकार वैधानिक कार्यकारी आर्थिक आणि न्यायालयीन केंद्र आणि राज्यांमध्ये विभागून दिलेले एकच ओळ दिली आणि त्यात दोन भागातले असणारे सगळेच मुद्दे विचारले भाग अकरा आणि बारा मधले वैधानिक कार्यकारी आर्थिक तो भाग अकरा आणि बारा समजला प्लस भाग तेरावा वा व्यापारी संबंध समजले तर आपल्याला याच्याशी संबंधित प्रश्न सोडवता येणार आहे बरोबर का डेप्थ काय बघा प्रश्नाचा वाटतो खूप इझी कधी इझी वाटतो जेव्हा आपलं सगळं वाचन झालेलं असतं तेव्हा इझी वाटतो विधान दोन भारतीय राज्यघटनेने केंद्राला आणि राज्यांना दिलेल्या वैधानिक अधिकारांचा क्षेत्रीय विस्तार स्पष्ट केलेला आहे प्लस कायदेशीर अर्थाने ना संसद सार्वभौम आहे ना राज्य विधिमंडळ सार्वभौम आहे असं म्हणता येईल टॉर्निटी कोणाला आहे संसदेला राज्य विधिमंडळाला का घटनेला का सुप्रीम कोर्टाला न्याय व्यवस्थेला हे मुद्दे जेव्हा समजतात का तेव्हा कन्सेप्ट क्लॅरिटी आपण वाचतो अभ्यास करतो ऍक्ट ऑफ लॉ काय आहे रूल ऑफ लॉ काय आहे त्याच्या संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा यासारख्या प्रश्नांची उत्तर आपण देऊ शकतो ते हित लक्ष नमस्ते क्वेश्चन मेन्सला अजून जास्त डेप्थ मध्ये जात आहे का काही काही क्वेश्चन्स खूप सोपे असतात वन लाईन सेंटेन्सच्या अंतर्गत असतात जसा हा क्वेश्चन विचारला गेला मेन्स काय पण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्मितीस कारणीभूत ठरलेल्या दोन घटनादृष्ट्या कोणत्या म्हणजे संदर्भ आणला दोनशे त्रेचाळीस के या कलमाचा उल्लेख करून कोणत्या घटनादृष्ट्या आहेत त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरावी सत्याहत्तर अठ्याहत्तरावी एकाहत्तर बहात्तरावी का यापैकी नाही हे मुद्दे आपल्याला एकदम इझी स्वरूपामध्ये माहिती असतात म्हणजे टॉपिकची नावं जरी वाचली आपण तरी पण तो संदर्भ आपल्याला माहिती असू शकतो पुढचा प्रश्न तसाच आहे राज्यसेवेच्या रिपीट झालाय क्वेश्चन आहे कंबाईनचा राज्यसेवेला रिपीट होताना दिसतोय ते लक्षात घ्या तुम्ही जर योग्य पद्धतीनं या सब्जेक्टला वाचलं समजून घे घेतलं तर प्रत्येक प्रकारच्या एक्झाम मधला कोणताही क्वेश्चन असू द्या पॉलिटिक्स रिगार्डिंग तुम्ही त्याचं उत्तर हमखास देऊ शकता हे इथं लक्षात घ्या काय संदर्भ आहे मग पहा भारतीय संघवाद डॅश डॅश संघवादाशी मिळता आहे इंडियन फेडरलिझम कोणत्या फेडरलिझमशी जवळ आहे नायजेरियाच्या ऑस्ट्रेलियाच्या कॅनडाच्या संयुक्त राज्य अमेरिकेच्या हा संदर्भ आत्ताच विचारला ना संघ केंद्र हा शब्द कोणाकडनं मी घेतलेला आहे कोणत्या देशाचा उल्लेख आहे मध्ये असणाऱ्या दोन सूचीचा उल्लेख आपण बघतो राज्य सूचीचा तेच मुद्दे आपल्या राज्यघटनेमध्ये पण आपण घेतो म्हणजे तुम्हाला परिशिष्ट समजले विषयाचे मुद्दे समजले विषय सूची समजली तर तुम्ही अशे प्रश्नांची उत्तर इझिली देऊ शकता ते लक्षात घ्या म्हणजे आपल्या अभ्यासाची पातळी कशी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे हे आयोग तुम्हाला प्रीला मेन्सला वारंवार चाचपणी करून त्या ठिकाणी प्रश्न याच्याच आधारे मी आपली बॅच डिझाईन करतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी ची क्वालिटीची बॅच खूप नॉमिनल फी मध्ये घेण्याचं कारण हेच आहे आपल्याला या असणाऱ्या सब्जेक्ट बद्दल सगळ्या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी आपला हा अठ्ठा आहे आणि आपल्याला आउट ऑफ मार्क मिळावे या सब्जेक्टच्या अंतर्गत म्हणून मी तुमच्यासाठी या ठिकाणी केले पंधरा त्या त्या असणाऱ्या कंटेंटच्या आधारे तो तो पार्ट आपला त्या वेळेस कव्हर होणार ओके लक्षात घेऊया सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या मॉड्युलचा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे तर तो सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं बघूया ठीक का आहे काय येतोय बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तीन मॉडेल डिस्कस करूया काय काय येतोय तीन मॉडेलचा उल्लेख केला त्याच्यामध्ये पहिला मॉडेल आहे घटना कशी तयार झाली म्हणजे याच्यामध्ये आपण सगळे ब्रिटिश कालीन कायद्यांचा आढावा घेणार आहे म्हणजे सतराशे त्र्याहत्तरच्या असणाऱ्या रेग्युलेटिंग ऍक्ट पासून एकोणीसशे सत्तेचाळीसच्या असणाऱ्या भारत स्वातंत्र्याच्या कायद्यापर्यंतचे मुद्दे आपण इथं डिस्कस करणार सोबतच हॉडेल नंबर सेकंड चा उल्लेख केला तर प्रस्तावना आणि परिशिष्ट हा संदर्भ याच्यामध्ये असे हॉडेल नंबर तीनचा चा विचार केला तर घटनेची महत्वाची कलमे ठळक वैशिष्ट्ये कोणकोणता हायलाइटेड पॉइंट हायलायटेड पॉईंट आहे कोणकोणत्या देशाकडनं कोणकोणते मुद्दे पाहिले टू दी पॉईंट रिक्षा माध्यमातून वेगळ्या घटनांचा संदर्भ जोडून वेगळ्या गोष्टींचा संदर्भ जोडून सगळे मुद्दे पाहणार आहोत प्रत्येक मॉडेल नंतर टेस्ट असणारे त्या असणाऱ्या वरती पन्नास क्वेश्चनचे टेस्ट आणि त्याच्यावरती रिव्हिजन हा संदर्भ याच्यामध्ये असणार आहे तुम्हाला लक्षात घ्यायचं त्यानंतर पाहिलं तर आपल्याला पुढच्या असणाऱ्या मॉडेलबद्दल जाऊया आपण विचार काय नेमका संदर्भ याच्यामध्ये तीन मॉडेल तीन मध्ये काय काय सुरुवातीला घेतोय तो संदर्भ याच्यामध्ये असेल त्यानंतर जाऊया आपण पुढच्या असणाऱ्या मॉडेलवर काय बघा या असणाऱ्या मॉडेलच्या अंतर्गत पाहिलं चौथा मॉडेल आहे मूलभूत हक्कावरती पाचवा मॉडेल आहे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड निधर्मी राज्य व कर्तव्य सहावा मॉडेल असेल केंद्र शासन पूर्ण केंद्र शासनाचा संदर्भ याच्यामध्ये असेल त्यानंतर येतो मुद्दा सातवा मॉडील राज्य शासन बरं हे केंद्र शासन राज्य शासन जेव्हा घेऊन आपण त्याच्या सोबतच न्यायिक व्यवस्था त्या त्या लेवलचे पण आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत सातवा मॉडेल राज्य शासनाचा असणारा उल्लेख याच्यामध्ये प्रत्येक मुद्दा डिस्कस होणार आहे त्याच्यामधले असणारे प्रत्येक तरतुदी पण आपल्या मध्ये महाराष्ट्र राज्याचा विशेष संदर्भ दिला त्यामुळे त्यामुळं याला मी अजून एक्सटेंड केलं एक्सपांड केलं कसं आठवा मॉडेल असेल आपला राज्य विधिमंडळ आणि विधानसभेवरती इथं स्पेसिफिक कोणाचा उल्लेख करू आपण महाराष्ट्रात महाराष्ट्राचा उल्लेख करत असताना एकोणीशे छप्पनच्या एक नोव्हेंबर पासून हा असणारा मुद्दा स्टार्ट करणार तो आतापर्यंतचे सगळे मुद्दे याच्यामध्ये घेणार मॉडेल नंबर चा उल्लेख केला रा तर राज्यपाल त्याचे अधिकार व कार्य महाराष्ट्राच्या विषय संदर्भात सह घेणार आहोत आपण म्हणून तो सेपरेट डिनोट करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये मी करतोय तो हिथं आपल्याला लक्षात अपेक्षित असणार आठवा नववा मॉडेलचा असणार उल्लेख आता याच्यामध्ये आणूया आपण कोणत्या मॉडेलचा रेफरन्स याच्यामध्ये तर दहावा अकरावा आणि बारावा आणि तेरावा याच्यामध्ये कसं आहे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचं कर्तव्य विधान परिषद व त्यांचे सदस्य अधिकार व कार्य व कर्तव्य महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बारावं मॉड्यूल अतिशय महत्वाचं केंद्र राज्य संबंध प्रत्येक प्रीला एखाद दुसरा प्रश्न प्रत्येक मेन्सला एखाद दुसरा प्रश्न या टॉपिक वरती असतोच त्यामुळे याला थोडस व्यवस्थित बघणं गरजेचं असेल तेराव्या असणाऱ्या मॉडूलचा विचार केला तर स्वतंत्र न्यायपालिकेवरती पण आपला फोकस असणार आहे जो आपण राज्य शासन केंद्र शासनाच्या सोबत बघणार आहोत पण याच्याशी थोडेसे इंटरनॅशनल लेवलचे मुद्दे असतील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस असतील इंटरनॅशनल केसेस असतील भारतातले काही केसेस असतील ते मुद्दे आपण तेराव्या मॉडेलच्या अंतर्गत म्हणजे सगळे फेमस असणारे कोर्ट केसेस जे आहेत का ते आपण या असणाऱ्या तेराव्या मॉडेलमध्ये बघणार आहोत तो इथं लक्षात घ्यायचा त्यानंतर येतो शेवटचे दोन मॉडेल हे शेवटचे दोन मॉडेल आपल्याला मेन साठी तर महत्वाचे आहेतच साठी पण तितकेच महत्वाचे आहेत हे लक्षात घ्यायचं तेरा चौदाव्या मॉडेलचा उल्लेख केला स्थानिक शासन आणि पंधराव्या मॉडेलचा उल्लेख केला तर विधी सगळ्या समित्यांचा उल्लेख मग घटनाबाह्य संस्था घटनात्मक संस्था सगळ्यांचा आढावा त्याच्यामध्ये असेल आणि नवीन अपडेटेड पॉइंट याच्यामध्ये असणार आणि असे काही चॅप्टर सेपरेटली याच्यामध्ये ऍड होत जातील ते आपल्याला विशेष करून कुठेच सापडणार नाहीत कोणत्याच मुद्द्यामध्ये हायलाइट होणार नाहीत ते सगळे मुद्दे याच्यामध्ये मी आणण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे काय काय पाहिलं आपण स्टार्टिंगला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस त्यानंतरचा संदर्भ आणला आपल्या असणाऱ्या वरती आता जाऊया आपण या ठिकाणी आपल्या असणाऱ्या रेफरन्सेस मटेरियल वरती आपल्या असणाऱ्या स्टडी मटेरियलवरती काय काय याच्यामध्ये असणं अपेक्षित असेल आपल्याला कशा पद्धतीनं या असणाऱ्या सब्जेक्टला आयडेंटिफाय करायचं आहे कशा पद्धतीनं हिथ प्रत्यक्षात आपल्याला वाचायचं आहे बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंतचे मुद्दे कसे असतील ते आपण याच्यामध्ये बघूया याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघितलं तर बेसिक बुक्स आपण पहिल्यांदा समजून घेऊ बेसिक बुक्स म्हणजे आपल्याला स्टेट बोर्ड आणि वाय सी एम वाचायचा काय वाचा स्टेट बोर्ड असेल प्लस यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा उल्लेख याच्यामध्ये असणार आहे वाय सी एम ओयूचा असणारा संदर्भ स्टेट बोर्डच्या बाबतीमध्ये आपल्याला दोन पुस्तक कंपल्सरी घ्यायचे अकरावीचं आणि बारावीचं असणार स्टेट बोर्डचं राज्यशास्त्राचं पुस्तक घ्यायचंय आहे अकरावीचं न्यू एडिशन घेतलं तरी चालेल पण बारावीचं चा घ्यायचं आपल्याला ओल्ड एडिशन दोन हजार तेरा मिळालं तुम्हाला तर गुड बेस्ट नाही मिळाल तर मास्तर आहे मी देऊन टाकतो तुम्हाला त्याच्या असणाऱ्या पीडीएफ माझ्याकडे आहेत मी तुम्हाला ते देऊन टाकतो ते, ते प्रिंट करून वाचण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला बारावी राज्यशास्त्र जुनं आणि वायसीएमचा सुद्धा संदर्भ मी बेसिक मध्येच घेतोय कारण हे वाचावं लागेल ला, आपल्याला खूप गरजेचं आहे आणि त्यांना राज्यसेवा करायचे युपीएससी करायचे त्यांच्यासाठी हे खूप मस्त या। आणि याच्यामध्ये काय करायचं सेकंड इयर आणि थर्ड इयर बॅचलर ऑफ आर्ट्स बी चे असणारे बुक्स घ्यायचे आपल्याला कशाचे राज्यशास्त्र वाचताना फक्त सिलेबसच्या पॉइंटनुसार यातले पुस्तक आपल्याला वाचायचे नसेल तुम्हाला करता येत तर माझ्याकडे आहेत सगळी पुस्तकं पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला देऊन टाकेल काळजी करू नका ठीक आहे मास्तर ही बॅच ऑथेंटिकेट स्वरूपामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरवण्यासाठीच घेतोय त्याबद्दल तुम्ही रिलॅक्स राहा बेसिक बाबतीमध्ये तुम्हाला हे बुक्स वाचणं गरजेचं असणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर आपल्याला एज अ रेफरन्सेस कोणते बुक्स वापरायचे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं पहिलं पुस्तक वाचायचं आहे आपल्याला आणि हे पुस्तक घ्यायचंच आहे सगळ्यांना हे म्हणजेच कोणतं सुभाष कश्यप सर बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल असा असतो एखादं कुठलं तरी पुस्तक घेऊन त्याच पुस्तकातून वाचून कम्प्लीट व्हावं अपेक्षा असते पण असं नका करू आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर घ्यायचा आहे म्हणून हे पुस्तक वाचणं गरजेचं असेल सुभाष कश्यपचे दोन पुस्तक आहेत राज्यघटनेच्या अनुषंगाने त्यामध्ये फक्त एकच पुस्तक घ्यायचं आपल्याला आपली संसद आवर पार्लमेंट ओके आवर कॉन्स्टिट्युशनचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला येतो तो पण वेगळा आहे आप आवर पार्लमेंटचाच मुद्दा फक्त वाचायचा ओके जास्त काही घ्यायची गरज नाही तो मुद्दा सुरुवातीच्या बेसिक असणाऱ्या यंत्रणेमध्ये आपल्याला सुभाष कश्यप वाचायचे हे वाचत असताना मग आपल्याला लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक सुद्धा घ्यायचं आहे आणि तो इतर सर्व गोष्टींसाठी इथे उपयोगात असेल पण या दोन्ही गोष्टींच कम्पायलेशन फक्त या दोनच नाहीत तर डॉक्टर दुर्गादास बसू डीडी बसू सरांचं आणि पीएम बक्षी सरांचं असणाऱ्या पुस्तकांचं कलॅबरेशन करून मी वायसीएमचे मुद्दे एकत्र करून आपल्या नोट्स तयार केले का त्यामुळे मी आपल्या बॅच सोबत ज्या नोट्स देणार आहात ना त्या नोट्स आणि करंट अफेअरचे जे नोट पॉईंट देणार आहात ते तुम्हाला व्यवस्थित वाचा पुरून उरेल सगळे मुद्दे तरी सुद्धा असं मी ठामपणे म्हणत नाही की नोट्सच वाचा फक्त त्यामुळं मी बुक्स सुद्धा सांगतो ज्या विद्यार्थ्यांना बुक्स पण वाचायचे बुक्स पण वाचू शकता नोट्स वाचायचेत नोट्सला कनेक्ट करून पुस्तक वाचायचे ते तुम्ही त्या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित असणारे पॉलिटीचा या मार्गाने अभ्यास करणं आपल्याला अपेक्षित असेल त्यानंतर एक्झॅक्टली अभ्यास करायचा कसा आज शेवटचा फेज या ठिकाणी सांगतो मग आपण इथं ठीक आहे ओके okay? कारण पहिल्या सेशन मध्ये मी बंबार्डिंग करत नाही फक्त थोडीशी ओळख व्हावी त्या अनुषंगाने आपल्याला हा पार्ट आपण डिस्कस करतो करायचा कसा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्याकडे असला पाहिजे आयोगाचा असणारा नसेल तर अभ्यास करायचाच नाही हे लक्षात घ्यायचं आपल्याला कारण हा ऑथेंटिकेट वे आहे आपल्या असणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या सुरुवातीची ओके त्या सिलेबसला व्यवस्थित वाचायचं आपलं नोटबुक जिथं असेल आणि मी शिकवत असताना आपल्याला नोटबुक सोबत ठेवायचंच आहे भले नोट्स असू द्या भले पुस्तक असू द्या जे पॉइंट सांगेन मी त्या त्या ठिकाणी रफ नोट आपल्या त्या ठिकाणी पुट करत जायचेच आहेत जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला त्यातला बारीक बारीक मुद्दा या ठिकाणी हायलाईट होतो आणि परीक्षेमध्ये तेच विचारले जातात हे लक्षात सिलेबस असेल त्यानंतर आयोगाचे असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे अनालिसिस करायचं आहे त्यासाठी पेपर कुठले घ्यायचे शक्यतो दोन हजार सतराच्या आता दोन हजार तेवीस पर्यंतच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस घ्यायचं आपलं करायचं बुक्स घेण्याच्या बांधगडीत पडू नका मार्केटमध्ये खूप पुस्तकं आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेले पण ते कधी घ्यायचं ते पण सांगेन पहिल्यांदा आपल्याला आयोगाच्या वेबसाईट वरती जावा साहेब लोक इथं प्रत्यक्षात ते डाउनलोड करा आणि मगच त्या अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा आता अनालिसिस करणं म्हणजे काय बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही त्या ती काय करतात डायरेक्टली विद्यार्थी जातात क्वेश्चन पेपर बघतात आणि त्याचा अन्सर शोधण्याचा प्रयत्न करतात असं करायचं नाही आपण काय वाचलंच नाही ना फक्त सिलेबस बघितलायस इयर क्वेश्चन पेपर बघतो फक्त आयोगानं काय विचारले कशा पद्धतीने विचारले एवढी फक्त आयडिया यावी म्हणून प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करतोय आपण हे लक्षात घ्या हा संदर्भ बघितला तर काय करायचं समजा दोन हजार तेवीसचा तुम्ही क्वेश्चन पेपर घेतला प्री साठी सेपरेट नोटबुक करायची मेन्स साठी सेपरेट नोटबुक करायची त्याच्यामध्ये समजा शंभर क्वेश्चन तुम्ही वाचणार आहात आता प्री मधले क्वेश्चन नंबर एक मांडायचा एकशे एक पूर्ण लिहून काढायचा नाही प्रश्न क्रमांक एक वाचायचा वाचल्यानंतर कळतं तो प्रश्न कशाशी संबंधित आहे समजा तो राज्य घटनेशी संबंधित आहे तर आपल्या विषयाचं नाव लिहायचं पॉलिटी तर पॉलिटी मध्ये कशावरती प्रश्न विचारला आहे हा ठीक आहे राष्ट्रपतींवरती प्रश्न विचारलाय पुढे लिहायचं राष्ट्रपती राष्ट्रपतींवरती कशावर प्रश्न विचारलाय राष्ट्रपतींच्या असणाऱ्या आणीबाणीच्या निर्णयावरती प्रश्न विचारलाय एवढंच इथं लक्षात घ्यायचं एवढंच लयच म्हणजे जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता शिकून घेता त्यावेळेस राष्ट्रपती वाचत असताना तुमच्या सबकॉन्शियस मध्ये हे हायलाइट होत राहणार आहे अरे हा राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या निर्णयावरती प्रश्न विचारला होता आयोगानं कधीतरी त्यामुळे आणीबाणी व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे त्याच्यावरचा एकही प्रश्न चुकता कामा नये यासाठी आपण अजून जास्त क्युरियस होऊन त्या टॉपिकला वाचण्याचा प्रयत्न करतो आपल्याकडनं तो मुद्दा इग्लेक्ट होत नाही इग्नोर होत नाही हे लक्षात येईल म्हणून अनालिसिस करणं हे लक्षात ओके मग अनालिसिस केल्यानंतर मग बुक्स रिडिंग करायचे कसं बेसिक प्लस रेफरन्सेस सगळे वाचायचे आहेत ते वाचल्यानंतरच समजा एखादा टॉपिक वाचला तर त्या टॉपिक वाचल्यानंतर आता मार्केटमधले बुक्स घ्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलेलं कारण त्यांनी टॉपिक वाईज अनालिसिस केले त्यामुळे टॉपिक वाचलाय तुम्ही बुक्स वाचलेत बेसिक वाचलाय ऍडव्हान्स रेफरन्स वाचलेत ते सुटतात का बघण्यासाठी ते क्वेश्चन पेपर अटेंड इयर इयरचे क्वेश्चन्स आहेत का ते आता आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे सोडवायचे आणि सोडवल्यानंतर आपल्याला समजतं की काय क्वेश्चन्स बरोबर आले काय क्वेश्चन चुकले मग कोणते क्वेश्चन्स बरोबर आले कोणते क्वेश्चन चुकले का चुकले कुठं सिली मिस्टेक झाल्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आणि त्याच्यातून आपल्याला गरज लागते ती एक्स्ट्रा रिडिंगची okay? मग इथं तुम्हाला एक्स्ट्रा बुक्स वाचावे लागतात प्लस तुम्हाला इंटरनेटचा वापर करावा लागतो होतं कसं माहितीये की आपले साहेब लोक सुरुवातीलाच इंटरनेट घेऊन बसतात नाही माझा सुद्धा युट्यूब चॅनल कधी बघायचंय एक्स्ट्रीम लेवलला गे जाऊन करंट साठी बघा कंटिन्युअसली पण इतर असणाऱ्या गोष्टींसाठी तुम्हाला लास्ट स्टेजला जाऊन इंटरनेटचा ऍक्सेस घ्यायचा आहे मग गुगल वापरा एखादी वेबसाईट विजिट करा एखादं गव्हर्नमेंटचं पोर्टल विजिट करा आपले सरकार माय गव्ह असे काही पोर्टल आहे तिथं जा तिथं जाऊन विजिट करा पीआयबी सारख्या पोर्टलला विजिट करा सोबतच ऑल इंडिया रेडिओ सारख्या पोर्टलला विजिट करण्याचा प्रयत्न करा नीती आयोगाच्या असणारे वेबसाईटला विजिट करा तिथले रिपोर्ट वाचण्याचा प्रयत्न करा डब्ल्यूएचएचे रिपोर्ट पब्लिश होतात डायरेक्टली त्यांच्या होम पेज वरती जावा तिथून रिपोर्ट डाउनलोड करा ते वाचण्याचा प्रयत्न करा हेनले पासपोर्ट इंडेक्स सारखे रिपोर्ट रिलीज होत असतात ते तिथून त्यांच्या वरनं घ्या म्हणजे ऑथेंटिकेट डाटा आपल्याकडे असतो हे लक्षात घ्या ओके याच असणाऱ्या सिस्टीमला मी म्हणतो क्यू आर क्यू आर सिस्टीम हे पहिल्यांदा सिलेबस तर असणारच आहे आपल्याकडं क्वेश्चन पेपर अनालिसिस रीडिंग क्वेश्चन सॉल्विंग एक्स्ट्रा फर्दर रीडिंग आणि मग लास्टला आपल्याला टेस्ट सिरीज लावायच्या जेवढे टेस्ट सिरीज मिळतील त्या प्रत्येक टेस्ट ला आपल्याला लावायचा आहे जेणेकरून आपला अभ्यास त्या ठिकाणी परफेक्ट होईल हा संदर्भ याच्यामध्ये नमस्ते साहेब लोक ओके चला मग सर्वांचं वेलकम आपल्या असणाऱ्या या अभ्युदय अकॅडमीच्या असणाऱ्या पॉलिटीच्या बॅच मध्ये ज्याच्यामध्ये आपण प्री या प्रत्येक फेज मध्ये तुम्हाला अनुषंगाने जे, जे मुद्दे विचारले जातात त्या सगळ्यांचा ऑथेंटिकेट डाटा नोट्स सीरीज, टीचिंग या सगळ्या गोष्टी प्राप्त होतील त्याचं असणारी जर्नी आपण आजपासून स्टार्ट करूया आणि या जर्नीत सर्वजण जोडले गेलेत त्यामुळे सर्वांचं मी वेलकम करतो आणि नेक्स्ट पासून आपला असणारा टीचिंगचा मुद्दा स्टार्ट होणारा ठीक आहे चालेल थांबवू इथं आपण सेशन आवडलं तर लाईक करायला विसरू नका युट्यूबवाल्यांसाठी बोलतोय मी शेअर करायला तर नक्कीच विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच ठीक आहे बाकीचे साहेब लोक आपल्या बॅच मधले सगळ्यांनी अभ्यास या असणाऱ्या मॉडेलनुसार करायला सुरुवात करायची आपण थँक्यू